जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी चौकात महिला कामगार एकत्रित आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन धरणे आंदोलन केलं. कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा, देशाला आत्मनिर्भर बनवणाऱ्या रेल्वे विमा, बँक, डिफेन्स, शिक्षण, आरोग्य यासह अन्य सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण बंद करा, अशा मागण्या त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून रेटून धरल्या आणि यापुढे सरकारला मतदान करणार नाही अशा प्रतिक्रिया महिला कामगारांनी व्यक्त केल्या. जब तक की चलते उधर हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत आईटा यूनियन जिंदाबाद आईटा यूनियन जिंदाबाद. आज आणि काल जे सार्वत्रिक खासगीकरणाच्या विरोधामध्ये आपल्या इथे संप पूर्ण देशव्यापी संप जो पुकारलेला आहे, तर सरकार विरोधी धोरणांच्या विरोधामध्ये कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध जे सरकार चाललं आहे, खाजगीकरण आहे, पेट्रोलचे भाव एवढे वाढले आहे, महागाई वाढलेली आहे, याचा गोरगरीब जनजीवनावर फार खूप परिणाम होत आहे. तेलाचे भाव किती वाढलेले आहे, तिकडे तिकडे महागाई आहे, पेट्रोल डिझेल वाढलं, सर्वच वस्तू वाढलेल्या आहे, त्यामुळे असह्य झालेलं आहे, गरिबांना जीवन जगणं असह्य झालं आहे. आणि त्यातही आम्ही अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन हा कृती समितीच्या वतीने आलेला हा कॉल आहे देशव्यापी संपाचा. 28 आणि 29 सर्वत्र देशव्यापी संप आम्ही पुकारलेला आहे. तर काल आमचं आंदोलन होतं, आज इथे आमचं धरणे आहे. आम्हाला परमिशन मिळाली नाही याच्यासाठी, तरी पण आम्ही आता इथे धरणे म्हणून मोर्चा काढता आला नाही. दोन दिवसाचा जो आमचा संप झाला आहे, हा संप खरं म्हणजे खाजगीकरण होऊ नये अंगणवाडीचं किंवा बाकी सगळ्यांचे. काल आणि आज दोन दिवस संप होता, त्यात काल आम्ही जिल्हा परिषद समोर बसलो होतो कृती समितीचा कॉल असल्यामुळे. आणि आज आम्ही इथे आमच्या ह्या गांधी पुतळ्याजवळ आमच्या महिला घेऊन आम्ही धरणे आंदोलन करत आहे. हे कशासाठी करत आहे की सरकारने आम्हाला अंगणवाडीवाल्यांना काहीही दिलं नाही. एवढं बजेट झालं, बजेटमध्ये सगळ्यांना काय सगळं काही भेटलं, पण आम्हाला साधी त्यांनी वाढ दिली नाही. मोदीजींनी म्हटलं होतं की 15,000 देऊ, पण 15,000 काय, 3 वर्षाच्या आधी फक्त 1500, 3-4 वर्षाच्या आधी फक्त 1500 वाढवले, त्याच्यानंतर एकही पैसा वाढवला नाही. आणि आमच्या ज्या सगळ्या बाया आहे त्यांच्यावर हे कुटुंब, त्यांच्यावर हे कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि महागाई एवढी आभाळ्याला टेकली आहे की आज साधं आपण उदाहरण घेतलं सिलेंडर, तर 1000 रुपये सिलेंडर आणि नुसतं 8,500 आणि मदत नुसतं 4,500, एवढ्या कमी पगारात आमचं काय होणार आहे. ह्या सरकारला आम्ही आता जाग आणून देतो. सरकार झोपलेलं नाही आहे, झोपलेल्या माणसाला उठवता येते आपल्याला, पण हे झोपण्याचं सोंग करत आहे. त्याच्यामुळे हे एवढं नालायक सरकार आहे असं म्हटलं तरी चालते की अंगणवाडी सेविकेसाठी हे लोक काहीच करत नाही, काहीच करत नाही. येत्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना हे दाखवून देऊ की आमची शक्ती काय आहे. आम्ही यांना बिलकुल मतदान करणार नाही किंवा मतदानच करणार नाही असं सगळ्यांच्या. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.